शिक एक मातब्बर खेळाडू सामन्याला सुरुवात होते आकाश रिफट आणि एका साईडला आपण पाहतायत मिस्टर आयुब शेख डेंजरस बॅटर म्हणून आकाश रिपटकडे पाहिलं जातं. या वेळेला ऑन साईडला जर उकळला गेलाय चेंडू मात्र बराच वेळ हवेत आणि सरळ चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. सुख दुःखात धावून जातो दादाच नित्य कर्म गोर गरिबांना मदत करतो करुण दान धर्म. थँक्यू, वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. षटकाराला आकाश रिपट चेंडूला प्ले करत नाही सोडून दिलं होतं असं वाटलं आकाशला एका अपेक्षित रूपाने, मात्र त्याने नजर टाकली होती पंचांकडे. विरल नायर अँड एका साईडला आशुतोष विवारे या दोन पंचांच्या मुभेगेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक अतिशय सुंदर पहिलं क्रिकेट हाताळलं आणि त्यानंतर मात्र आता पंचांची मैदानाशी नाळ कशी जोडावी याकरता सातत्याने भ्रमण करताना पाहायला मिळतात. ऑन साईडला वॉट अ ट्राय गणेश बनसोडे त्या ठिकाणी आपण पाहू शकला त्या पुढे सरसवले गेले होते. गणी या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली. व्हॉट अ एफर्ट. पुढे सरसावत असताना आदिनाथ लोखंडे संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोचते 8. अजित पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने पाहिला आणि सुरेख पद्धतीने आपण पाहू शकताय. ज्यावेळेला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा पाहायला मिळतो. आयुबने पुन्हा एकदा पाहिलं पंचांकडे, परंतु हे डिसिप्लिन खेळाडू आहेत नो डाऊट अबाउट इट. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अजित मात्र पुढे सरसावेल. तत्पूर्वी टक्कर होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि इथून एकच धावेवर सॅटिस्फाईड होताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर 9 धावसंख्येवर. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. लहान मुलांचे आवडते असे वृद्ध माणसांपर्यंत मिलिंदजी काशीनाथ किनी, जसं चाचा नेहरू यांना आपण सातत्याने लहान मुलं खूप आवडायची त्याच पद्धतीने आपण पाहत आहेत. मिलिंदजी काशीनाथ किनी हे सातत्याने कोणतीही कुठेही स्पर्धा असो कोणत्याही स्वरूपाचं ते आयोजन असो त्या ठिकाणी पोहोचणार, आईस्क्रीमचं वाटप करणार, वेगवेगळ्या खेळाडूंना वेगवेगळे मात्र कलागुणांना वाव देणार. मयूरजी कुडू यांच्याकडून मात्र अक्षय पांडव यांच्यासाठी 300 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी आलेलं आहे, त्यांचं करूया आपण धन्यवाद. या सकाळच्या सत्रामध्ये हितेश बाडगा आणि मयूरजी कुडू यांच्या माध्यमातून आमच्या कलागुणांना त्यांनी वाव दिलं होतं, त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. विद्यमान सरपंच आणि GBM ग्रुपचे अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आपण पाहत आहेत हितेशजी बाडगा, विद्यमान सरपंच वातावरणी ग्रामपंचायत आणि GBM ग्रुपचे अध्यक्ष मयूरजी कुडू यांच्याकडून आमच्यासाठी सुद्धा सकाळच्या सत्रात 500 रुपये आले होते, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आमच्या कलागुणांना वाव देत आहेत त्याबद्दल आमची ऊर्जा वाढवतात त्याबद्दल धन्यवाद. प्लेयर स्टँड मध्ये बाकीच्या अन्य प्रेक्षकांनी बसायचं नाही आणि तिथे आईस्क्रीम द्यायची. आईस्क्रीम प्लेयर स्टँड मध्ये द्या. चौकार षटकार लगातार जर आले 3 विकेट हॅट्रिक षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक आपण पाहत आहेत. हॅट्रिक हा शब्द नसतो चौकार षटकाराला, परंतु आपण ग्रामीण भाषेत म्हणूया. आणि लगातार आले तर डेफिनेटली 500 रुपयांचं कॅश प्राईज असेल आणि जर बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेत आहेत प्रेक्षक वर्ग तर 200 रुपयांचं कॅश प्राईज असेल. आणि जर महिला कक्षांमध्ये डिरेक्ट झेल जर टिपला तर महिलांना सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राईज असेल. मिलिंदजी काशीनाथ किनी मराठी दणका यांच्याकडून शिवसेना शाखा प्रमुख खराट तारा. यावेळेला आपण पाहताय त्रिवस्वी पॅटर्न करण्याचा प्रयत्न केला. 13 बायकर मॅन म्हणून ज्याच्या ओळखीवर आपण पाहताय 13 बाईक ज्याच्या नावावर सातत्याने खूप चांगलं क्रिकेट हाताळतो आणि ज्या पद्धतीने खेळपट्टीवर त्याचा बोलबाला राहतो ना जेव्हा जेव्हा तो 2.5 षटकं खेळतो तेव्हा तेव्हा धावा मोठ्या प्रमाणात येताना पाहायला मिळतात. जसं सुशांत मुकादम यांना आपण पाहिलं, प्रसाद तांडेल यांनी मात्र तारीफ केली की आमचे संघ मालक आहेत. यावेळेला आकाशच्या बॅटमधून हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला गेलाय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, फार वेगाने चेंडू निघून जाईल ऍज अ स्विफ्ट ऍज अन एरो. बाणासारखा वेगवान येईल यावेळेला आई चामुंडाई चषक चौकार. कॉमेंट्री हम टायरच ओळखून कला गुना
बाउंड्री बाहेरच्या प्रेक्षकांना जातो तो खुश करून. थँक्यू. त्यावेळेला आपण पाहताय हुकच्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न लॉंग स्टॉप रिझनला. सरळ चेंडू निघून जाईल. बॅक टू बॅक टू बाउंड्रीज. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 18 या धावसंख्येवर. या स्पर्धेकरिता आई चामुंडाई चषक 2024 वर्ष पहिले आणि नुकतंच आदरणीय सन्माननीय मयूरजी कुडूसाहेब बहुजन विकास आघाडी कार्यकर्ते आणि त्याचप्रमाणे जीबीएम ग्रुपचे अध्यक्ष आणि माऊली कट्टा आपण पाहतायत या हॉटेलचे प्रोप्रायटर यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 3333 रुपयांचं आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्यावाजून आभार व्यक्त करत आहे. थँक्यू व्हेरी मच मयूरजी कुडू, आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. लगातार दोन बॉलवर दोन चौकार आले. अजून एक चौकार आला तर मिलिंद काशीनाथ किनी मराठी धनका शिवसेना शाखा प्रमुख खराटतारा यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज येईल. विकास पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला अस्विचिटचा फटका जरूर खेळला गेलाय. सरळ चेंडू निघून जाईल चौकाराकरिता आणि 500 रुपयांचा कॅश प्राइजचा हकदार विद्यमान सरपंच इतेजी बाडगा आणि त्याचप्रमाणे आपण पाहतायत अनिल जिकिनी यांचं चौकार आणि स्वागत केलं जात. 4 चौकार. क्रिकेटच्या या स्पर्धेत असतो मोलाचा हा वाटा. क्रिकेटच्या या स्पर्धेत असतो मोलाचा हा वाटा. नाही कशाचा त्याला तोटा. मिलिंदा नावा. जर लगातार तीन चौकार जर आयुबच्या बॅट मधून सुद्धा आले तरी सुद्धा रुपेजी पाटील यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम याला म्हणतात सेन्सिबल बॅटिंग. आकाश रिपत अर्धशतक ज्याच्या नावावर भरपूर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. डेंजरस बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. समोरचा गोलंदाज कोण आहे हे मला ठाऊक नाहीये. मी माझी गुणवत्ता सिद्ध करेन. मला सलामीवीर म्हणून का निवडलंय. माझ्या संघाने माझ्यावर विश्वास का टाकलाय याकरता मात्र तत्पर असलेला खेळाडू पाहायला मिळतो. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोंडगावच्या मैदानात अक्षरशः ग्रामीण बिग बॅश धमाकामध्ये ज्याने धमाका केला होता अर्धशतक झळकावलं होतं. 70-70 प्रेझेंट ही स्पर्धा. स्विच इट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू शरीराला जाऊन चेंडू आदळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर किती धावा एक्झॅक्टली मिळतील याकडे लक्ष असणार आहे. दोन धावा तर निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेग बाईचा इशारा. दोन धावा मिळतील आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 25 धावा. दोन षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ समाप्तीवर झाला. दोन षटकांमध्ये 25 धावा 12.50 सरासरीने. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी प्रथम फलंदाजी करताना कासर वडवली हा संघ फलंदाजी करताना पाहायला मिळतो आणि त्याच्या अगेन्स्ट जर आपण पाहिलं तर चिंचोटी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक गाव एक फॉर्मॅटचा हा कन्सेप्ट घेऊन आली ही स्पर्धा. आई चामुंडाई चषक नवसईच्या या डीजेपी मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच या मैदानाच्या आतमध्ये. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. डीजेपी मैदान आपण पाहतायत. नवसईचं ऐतिहासिक मैदान. सर्वांना पर्वणी मिळाली. 6 दिवस गेली आपण पाहिली आणि आजचा 7वा दिवस या स्पर्धेचा आपण अनुभवतायत. गोलंदाज सज्ज. ब्लॉकॉलमध्ये चेंडू जरूर होता. पायावरच्या चेंडूला मनगडाचा वापर करत खेळून काढलं गेलं. सिंगल मिळते. सुनील रावत यांनी सुद्धा खूप चांगली मेहनत घेतली या संघाला बांधणी करण्यामध्ये. गणेश बनसोडे असतील सातत्याने या खेळाडूंना खूप चांगल्या पाठीमागे घडवण्यामध्ये त्यांचं यश संपादन करताना. संजय लोखंडे सारखा खेळाडू आपण पाहतायत. जुने जाणते खेळाडू आहेत. आधीला आपण पाहू शकाल. प्रमोद लोखंडेला आपण पाहू शकतायत. म्हणजे ही जी मोठी फळी आहे ती अप्रतिम पाहायला मिळते चिंचोटीची. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. पुलच्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न अजित. कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद आयुब शेखच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पवेलियन. फर्स्ट विकेट डाऊन. कासर वडवली संघाला पहिला धक्का. गॉन. सुख दुःखात धावून जातो दादाचं नित्य कर्म.
गरिबांना मदत करतो करुण दान धर्म दिलाचा दिल तर माणूस नेक मनाचा आहे मोठा दिलाचा दिल तर थँक यू व्हेरी मच हितेजी बाडगा साहेब ग्रामपंचायत भाताणे सरपंच यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 5,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. त्याचप्रमाणे मथुरा फूड्स आटा मिल भाताणे नवसई पप्पूबाई यांच्याकडून 5,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद आहे. जसं आपण पाहतायत 500 रुपयांचं कॅश प्राईज शिवसेना शाखा प्रमुख खराटतरा मिलिंजी किरी मराठी दणका यांच्या माध्यमातून आपण पाहताय. त्याचप्रमाणे निलेश मडवी समाजसेवक धर्मवीर प्रतिष्ठान अध्यक्ष चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकसाठी सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राईज आहे जे समाजसेवक. तर या दोन व्यक्तिमत्वांकडून मात्र मालामाल होताना आपल्याला खेळाडू पाहायला मिळतील. व्यासपीठावर आहेत मिलिंजी काशीनाथ किनी साहेब आणि कलागुणांना वाव देतात प्रत्येक खेळाडू असो. त्याचप्रमाणे आपण पाहतो प्रेक्षक वर्ग आपण पाहू शकाल समालोचक असतील पंच असतील यांना साऱ्या मात्र गोष्टी ज्या नमूद करत असतात. एक धाव येते आणि संघाची धावसंख्या फलकावर 27. ऑन साईडला जरूर खेळलं गेलं. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक धाव अर्जित केली जाते. कृपेश पाटील हे सुद्धा मात्र उपस्थित झालेले आहेत. मिलिंजिकिने यांचे जावई उपस्थित होतात आणि त्यांचे नातू या ठिकाणी उपस्थित झालेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. श्रवण कुडू चॉकलेट बॉय आम्हाला दर्शवतात 28. ऑन साईडला खोलवर चेंडू होता गॅपमध्ये खेळण्याचा मनसुबा बाळगला अजित मात्र पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. एका सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली गेली 29 वर जाऊन पोहोचली गेले. आकाश रिपट सारखा एक मातब्बर खेळाडू आणि गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून या फलंदाजाला ओळखलं जातं. कोणत्याही सिच्युएशनमध्ये कोणत्याही कंडिशनमध्ये खेळण्याची स्थिती जाणणारा हा खेळाडू पाहायला मिळतोय. डेड बॉल पंच घोषित करतायत. सतीश आपल्या गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज. ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स करत बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मिड विकेटला फेकी होईल तत्पूर्वी सिंगल मेल. षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट होत असताना 3 षटकांचा खेळ 30 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 10 ऍव्हरेज आतापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. एक चांगलं क्रिकेट गुड क्रिकेट आणि क्वालिटी दर्जाचं क्रिकेट या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहेत. या करूया आपण यतोचे स्वागत सन्मान आमच्या मान्यवर मंडळींचं. तीन षटकांचा खेळ अखेरीस. प्रथम फलंदाजी करताना कासर वडवली असंघ पाहायला मिळतोय. 30 वर जाऊन पोहोचला गेला. 10 सरासरीने आतापर्यंत मेंटेन केले धावसंख्या. चौथं षटक हाताळण्यासाठी मिस्टर उत्तम आपल्या गोलंदाजी मार्कवर उत्तम परफॉर्मन्स या ठिकाणी करेल का याकडे लक्ष असेल. आलेले तमाम आमचे लाडके क्रिकेट रसिक यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. आदरणीय सन्माननीय मयूरजी कुडू यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 3,330 रुपयांचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. मयूर विलास कुडू नवसई आपलं मनपूर्वक धन्यवाद मयूरजी कुडू साहेब. टाळ्यांच्या गजरात त्यांचं या वेळेला कौतुक आणि धन्यवाद व्यक्त केलं जात आहे. ऑन साईडला पॅटर्न शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गुडघ्यावर बॅलन्स करत परंतु तिथे मात्र फिल्डरला निवडलं. फलंदाज बाद होताना बॅक टू द पवेलियन. सेकंड विकेट डाऊन कासर वडवली संघाला दुसरा धक्का 30 या धावसंख्येवर गॉन. सारे खेळाडूंना प्रोत्साहन देतो दादा ठेवून त्यांचा मान. ए चौकार षटकार मारणाऱ्यांचा करतोय तो सन्मान. हॅट्रिकसाठी बक्षीस देतो 500-500 नोटा. हॅट्रिकसाठी बक्षीस देतो 500-500 नोटा. नाही कशाचा त्याला तोटा मिलिंदादा नावा. वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. अतिशय दैदिप्यमान टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा न भूतो न भविष्यती याची देही याची डोळा
आपण पाहत आहेत आई चामुंडाई चषक नवसईच्या क्रिकेटच्या दैदिप्यमान सोहळा 2024 पर्व आपण पाहत आहेत पहिलं, परंतु पहिल्याच पर्वामध्ये दमदार आणि शानदार आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. ऑल इज वेल. 3.1 ओव्हरचा खेळ समाप्तीवर, संघाची धावसंख्या 30 आणि 2 धक्के आतापर्यंत कासर वाढवली टीमला. न्यू बॅटर लखन जाधव, कूल अँड काल्म म्हणून खेळाडू या खेळाडूकडे पाहिलं जातं. मोठी फळी आहे. लो फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला खेळला गेलाय जबरदस्त. सरळ चेंडूला फेकून दिलाय, डिस्पॅच केलंय 6 धावांकरता षटकार. या षटकार आणि श्रवण कुडू आम्हाला दर्शवतात आणि सुमित लोखंडे आम्हाला दर्शवतात 36 धावा. खोलवर चेंडू होता, गुड डिलिव्हरी, परंतु तेवढा जोमाने खेळून काढला गेला. एकदा वर्जित केली जाईल, फार वेगाने फिल्डर आले होते. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे. सुशांत मुकादमला माहिती आहे, आपला पार्टनर लेफ्ट हँड बॅटर आहे, हवेचा झोस सुद्धा त्याच्याच बाजूने वाहताना पाहायला मिळतो. म्हणजे एक लेफ्ट हँड बॅटरला ऍडव्हान्टेज या मैदानात आपण पाहू शकताय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे कासर वडवली टीमची, 38 जाऊन पोहोचली गेली. 3 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा बॉल तयार, ऑफ साईडला फटका चांगला आहे, लॉंग ऑफ कडे चेंडू निघून जाईल. फिल्डर त्या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड करतायत, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न लेझी राहिले. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. जर तुम्ही अशा पद्धतीने चुकी करतील तर चुकीला माफी नाही आहे. क्रिकेटमध्ये शार्प खेळाडू असतात, एक धाव तिथे 2 धावा कन्वर्ट करण्याचा त्यांचा मनसुबा असतो. जर एखाद्या खेळाडूला ऍडव्हान्टेज मिळतोय तर त्या फलंदाजाला स्ट्राईक एंडकडे कसं आणायचं हे नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाज सातत्याने जाणताना पाहायला मिळतो आणि तेच केलं. उलटाच बॉल होता, क्रॉस बॅटचा उपयोग केला, ऑन साईडला खेळण्यात यश मिळालं. सिंगल मिळते, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे का तर नाही. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या फलकावर 41, बॉल फेकून झाले ते 5. म्हणजे चिंचोडी संघाने ज्या पद्धतीने जास्तीत जास्त धावा खर्च करण्याचा प्रयत्न केला गेला नाही. जरी मोठे संघ असले, मोठे खेळाडू असले, तरी सुद्धा प्रतिस्पर्धी संघ चिंचोडी हा आता अनुभव घेताना पाहायला मिळतोय. मोठ्या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त ते एंट्री करत नसतात, परंतु आता त्यांची या वेळेला चाहूल निर्माण झाले. आता कुठेतरी मात्र त्यांनी लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये 3 टुर्नामेंट ते खेळले, 3 टुर्नामेंटमध्ये 2 ते 3 त्यांना प्राईज मिळालं. म्हणजेच आता पावलं त्यांनी उचलायला सुरुवात केलेत. असं नाही आहे की मोठ्या स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्ही मोठी स्पर्धा खेळता तेव्हा मोठे बनता असं काहीच नसतं. तुमचा परफॉर्मन्स तुम्हाला, क्लास तुमचा दर्शवतो की तुम्ही किती मोठे आहात. तर 4 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. 10.25 करंट रनरेटने खेळले, 41 जाऊन पोहोचला संघ कासार वडवली आणि 42 धावांचं लक्ष या ठिकाणी समोर ठेवलंय चिंचोडी संघासमोर. या आपण यथोचित स्वागत सन्मान करूया या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेले विद्यमान सरपंच साहेब इतेजी बाडगासाहेब भाताणे ग्रामपंचायत विद्यमान सरपंच यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय या स्पर्धेचे प्रेसिडेंट अर्थातच अध्यक्ष वैभवजी पाटील यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. इतेजी बाडगासाहेब विद्यमान सरपंच भाताणे ग्रामपंचायत यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करीत आहोत. माईची उबदार शॉल जेव्हा स्वागत सन्मान होतो तेव्हा टाळ्यांचा गजर व्हायला हवा आणि इथे स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. त्याचप्रमाणे सर्वांना मात्र होप्स आणि ऊर्जा देणारं असं व्यक्तिमत्व कोणतीही स्पर्धा असो पालघर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पोहोचणार आणि त्या स्पर्धेचा आस्वाद घेणार, प्रत्येकाला ऊर्जा देणारं असं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय मिलिंदजी काशीनाथ किनीसाहेब मराठी ननका शिवसेना शाखा प्रमुख खराड तारा वैभवजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करावं. माईची उबदार शॉल त्याचप्रमाणे या स्पर्धेची गुढ आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतो आणि पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा असा संदेश देणारा हा बुके देऊन सन्मानित केलं जात आहे. धन्यवाद मिलिंदजी किनीसाहेब. त्याचप्रमाणे जीबीएम ग्रुपचे अध्यक्ष माऊली कट्टाचे प्रोप्रायटर आणि
एक सुंदर व्यक्तिमत्व याच गावातील अनमोल रत्न आदरणीय सन्माननीय मयूरजी विलास कुडू यांना मी विनंती करेन आपण समोर या आपलं यतुजी स्वागत सन्मान करण्याकरिता. राजेंद्र कुडू यांना मी विनंती करेन या स्पर्धेचे आयोजक यांच्या शुभ हस्ते या आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात मयूरजी कुडू यांचं यतुजी स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. या सर्व आमच्या दात्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करीत आहोत. आपलं मोलाचं सहकार्य या स्पर्धेला अप्रतिम लाभलंय त्याबद्दल धन्यवाद. या आपण आदर्श शिक्षक आदरणीय सन्माननीय एक सुंदर सूत्रसंचालक म्हणून ज्यांची ओळख याच गावातून आपल्याला पाहायला मिळते आदरणीय सन्माननीय परेशजी कुडू सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यतुजी स्वागत सन्मान वैभवजी पाटील या स्पर्धेचे अध्यक्ष यांना मी विनंती करेन की आपण परेश कुडू सर या आपण समोर आपलं यतुजी स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. नुकतीच भंडारी प्रीमियर लीग झाली त्यामध्ये अतिशय सुंदर सूत्रसंचालन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. अग्री प्रीमियर लीग असेल विजी पी एल असेल यामध्ये सुंदर सूत्रसंचालन यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतं. तर एकदा जोरदार टाळ्या परेश कुडू सरांसाठी. विजयासाठी 42 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. 2 पंच आमचे ऑफिशियल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळतील. कासार वडवली एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन वैद्यला आपण पाहतायत. एक सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग नितीन वैद्यला पाहिल्यानंतर असं वाटणार नाही. याच गोलंदाजाने भरपूर मेडन ओव्हर टाकलेत विकेट हॅट्रिक घेतलेत परंतु या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. या खेळाडूकडे खूप काही गुणवत्ता ठासून भरले. मात्र ब्रदर स्पोर्ट्सचे टी शर्ट आदरणीय सन्माननीय मिलिंदजी काशीनाथ किनी मराठी दणका. मी म्हटलं की प्रत्येक आयोजकांना ऊर्जा देणारं असं व्यक्तिमत्व समालोचक असतील पंच असतील प्रेक्षक असतील महिला वर्ग लहान मुलं वृद्ध माणसांपर्यंत जाणीव असणारं असं व्यक्तिमत्व म्हणजेच मिलिंदजी काशीनाथ किनी मराठी दणका बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत एक असे शिवसेना शाखाप्रमुख खराडतरा यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 4,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब. आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद आहे. आफ्टर लंच नंतर साहिल पाटील आमच्याशी जॉईन झालेत. अनुराग चव्हाण मुनीत कुडू कॅमेरामॅन व्यस्त होत असताना मॅचच्या दिशेने अप्रतिम ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने ऑन द राईट खेळला गेला. एकदा वर्जित केली जाते. कल्पेश साप्टे आणि एका साईडला आपण पाहिलं तर सोनू लखन जाधव एज अ ऑलराऊंडर आणि शांत स्वभावाचा खेळाडू. ऑफ साईडला फटका चांगला होता परंतु फिल्डरला निवडलं मोहित. त्या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच सोनूच्या खेळीला पूर्ण विराम. सोनू बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. लखन जाधवला पहिलीच विकेट मिळते. गॉन. संघाची धावसंख्या फलकावर 1 जाऊन पोहोचली गेली. चला फलंदाज 30 सेकंदामध्ये जाणं फार गरजेची गोष्ट आहे. विश्वचषकामध्ये एकच खळबळ माजली ती आपण पाहिली अँजेलो मॅथ्यूज या खेळाडूला आपण पाहिलं. टाइम आऊटच्या माध्यमातून आपण पाहू शकलात. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. विरल नायर सर आशुतोष व्यवहारे सर आणि त्यावेळेला आपण पाहिलं तर अजित म्हात्रे सर यांना पाहिलं होतं. भगवा करंडक पासून सुरुवात झाली होती याच विभागातून त्यांना प्रसिद्धी मिळाली. नंतर आई कोसमाई चषक खारडी हे त्यांनी गाजवलं. यावेळेला जर आपण पाहिलं टॅप केला गेला एकदा वर्जित केली जाते. सिंगलच्या सहाय्याने सुशांत मुकादम
संघ मालक आहेत या संघाचे, कासर वडवली कूल अँड काल्म 40+ क्रिकेट हाताळत असतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 2. या वेळेला एक वेगळ्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. एकदा वर्जित केली जाईल दुसऱ्या दावेसाठी प्रयत्न, आणि त्यासाठीच 2 धावा मात्र परिपूर्णतः केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत असताना पहा चिंचोटी संघ जर आपण पाहिला तर अपकमिंग यंग टॅलेंटचा संघ पाहायला मिळतो. या खेळा या संघामध्ये तुम्हाला 2 ते 3 खेळाडू व्यतिरिक्त कोणीही एक्सपिरियन्स प्लेअर आढळणार नाही, कारण हेच खेळाडू मात्र आदिवासी एकता क्रिकेट फाउंडेशनच्या अंतर्गत भरपूर मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतात आणि तिथून त्यांचा अनुभव आतापर्यंत कामास येताना पाहायला मिळतो. जसं संजय लोखंडे यांना सुद्धा आपण पाहतायत, या आपण लॉट्स या ठिकाणी टाकले जाणार आहेत. पराभूत झालेल्या संघाचे सुद्धा आपण लॉट्स टाकणार आहोत 4, 5, 6 या क्रमांकासाठी. या वेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकफुटला गेले. काय बॅट फेस ओपन करत असताना ग्लोरियस शॉट, चेंडू सरळ निघून जाईल 4 धावांकरता. मेल चौकार, ग्रेट शॉट. ये झुकला नाही कुणा पुढे अन झुकणार नाही कधी. अर झुकला नाही कोणा पुढे अन झुकणार नाही कधी. तुमचं नाव येतं साऱ्या आधी चर्चा तुमचीच मार्केट मध्ये. तुमचं नाव येतं साऱ्या आधी चर्चा तुमचीच मार्केट. सौरभ पाटील यांना विनंती करेन. रोशन सिंग सुपारा, जनाब रोशन सिंग यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करूया. आणि मिलिंद जी किनी साहेब यांचे परम मित्र, गेली कित्येक वर्ष मी पाहिले रोशन सिंग यांना, आणि त्यांचे या ठिकाणी आपण करूया त्यांचं यतीचे स्वागत सन्मान. सौरभ पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यतीचे स्वागत सन्मान. रोशन सिंग जे आपल्याला पाहायला मिळत आहेत सोपारावरून आलेले आहेत, आणि नेहमीच कुठेही स्पर्धा असो त्यांच्या समवेत ते असणारच. एक धाव मिळाली आणि संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. हॅटकॅप परिधान करणारे मोहम्मद वरेकर यांना आपण पाहतायत, आयुष शेखला आपण पाहतायत, लखन जाधवला आपण पाहू शकाल. आणि पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात झाली ती 9 या धावसंख्येवर. खूप सुंदर कौशल क्रिएशन टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतायत. सुभाजी धुमाळ सरांची ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली, कारण हे स्कोर कार्ड आपण पाहिले तर रतनबुवा चषकामध्ये, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये, ठाणे जिल्हा प्रीमियर लीग TDPL 70-70 बिग बॅश आपण पाहिलं, तर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोंडगावच्या मैदानात आपण पाहिलं, केंद्रीय मंत्री चषकामध्ये सुद्धा हे स्कोर कार्ड वापरलं गेलं. बाली ट्रॉफी असेल, भिवंडी प्रीमियर लीग, अनेक मोठमोठ्या मात्र स्पर्धांमध्ये हे स्कोर कार्ड वापरले जातात. कौशल क्रिएशन टेनिस बॉल क्रिकेट स्कोर बुक सुभाजी धुमाळ सर, थँक्यू व्हेरी मच. तर आता 3 संघांमधून प्रतिनिधी 2 तर आहेतच. एक मी विनंती करेन पिंपळा संघाचा एक प्रतिनिधी या, आणि भावाळे भावाळे संघाचा प्रतिनिधी, भावाळे संघाचा सुद्धा या ठिकाणी प्रतिनिधी आहे. पहिलं षटक 9 धावा, तर इथून जर आपण पाहिलं तर एक सेमी फायनल फायनल खूप चांगलं आयोजन आणि सिस्टमॅटिक मॅनेजमेंट वेळेचं व्यवस्थापन कसं करावं हे या स्पर्धेने दाखवलंय. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. एक धाव अर्जित केली जाते. एका धावेनिशी संजय लोखंडे आपल्याला पाहायला मिळत आहे स्ट्राईक एंडकडे. कल्पेश सापटेला आपण पाहतायत दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु तिथून फेकी होईपर्यंत आपण पाहू शकाल थोडेसे नर्वस निराश खेळाडू पाहायला मिळत आहेत. की क्रिकेटमध्ये तुमचं संयम नियंत्रण कंट्रोल क्रिकेटचा 7 शब्द आहेत, आणि त्या 7 शब्दांमध्ये डबल्स येतो, ते कंट्रोल फार महत्वाचा आहे. ते करत असताना आपण पाहतायत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचली गेली. 10 रन ऑन द बोर्ड. आयुब शेख पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने. इथून स्विच इट खेळण्याचा प्रयत्न साहिल त्या ठिकाणी. अप्रतिम झेल टिपला गेला, फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. संजय लोखंडे रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न वेगवान माऱ्यासमोर, मात्र या ठिकाणी थक्क झाले फलंदाज. बॅक टू द डगआउट, सेकंड विकेट डाऊन गॉन. मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरडतऱ्याचा. मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरडतऱ्याचा.
कशाचा त्याला तोटा। येस, लॉट्स टाकले गेलेत आणि विजयी संघाला बाय मिळाले। डिरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करेल आणि या स्पर्धेचा रेकॉर्ड आहे विजयी संघाला बाय मिळते आणि मिळतेच। शिवनेरी चषकामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या घडामोडी घडल्या होत्या नाईट टूर्नामेंट मध्ये। दहा धावा फलकावर दोन बॉलचा खेळ झालाय। 42 धावांचं टार्गेट, 32 धावांची आवश्यकता। अयुब शेख नवीन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सतीशला प्रमोट केलं गेलंय 4th क्रमांकावर। एका साईडला फलंदाज कल्पेश मॅचला घेऊन खेळेल का, स्वतःला संघाला डावाला सावरेल का, अयुबच्या वेगवान माऱ्यापुढे कशा पद्धतीने मात्र खेळाडू खेळतील, टिट फॉर टॅट। यावला बाटची एज घे चेंडू निघून जाईल 4 धावांकरता। मेल नशिबाचा चौकार याला म्हणतात, न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं, कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं। चौकार, नशिबाचा चौकार। थँक यू व्हेरी मच आदरणीय सन्मान्य मिलिंद काशीनाथ किनी मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराट तारा यांच्याकडून आमच्या दोन्ही समालोचकांकरता 500 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी आलेलं आहे, त्यांचं करूया मनपूर्वक धन्यवाद। आमच्या कलागुणांना आपण वाव देत आहे त्याबद्दल आपलं मिलिंद काशीनाथ किनी आपल्याला मानाचं मुजरा, थँक यू व्हेरी मच। ऑन साईडला फटका तर चांगला आहे, टक्कन आवाज आलाय, परंतु सतीशच्या खेळीला पूर्ण विराम लागेल का? यस डेफिनेटली। फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल, सूर्याची प्रखर किरणे मात्र डोळ्यावर आली होती, परंतु नितीन वैद्य सारखा खेळाडू मात्र मोडेन पण वाकणार नाही, झुकणार नाही हे दर्शवलं आणि सतीशच्या खेळीला पूर्ण विराम। बॅक टू द पवेलियन। चला 4, 5 आणि 6 क्रमांकासाठी आपण या प्रतिनिधी, त्यामध्ये युवा ग्रुप वाढीव असेल, त्यामध्ये आपण पाहताय सक्षम 11 गोरसई बीट रॉयल झिडके युवा ग्रुप वाढीव आणि या संघांमधून जो संघ पराभूत होईल अशा पद्धतीने 4, 5 आणि 6 क्रमांकासाठी मात्र पात्र ठरतील। ते लॉट्स या ठिकाणी टाकले जाणार आहेत, कोणचं भाग्य या ठिकाणी फळफळणार आहेत, कारण कासार वडवली संघानेच आपण पाहिलं सक्षम 11 गोरसई बी टीमला पराभूत केलं होतं, तो दिवस होता 6वा, पेंडिंग मॅच राहिली होती आणि आज ती दुपारच्या 17 खेळवली गेली आणि त्यातून कासार वडवली टीमने अंतिम 6 दरवाजे ठोठावले। तिथून मात्र आपण पाहत आहेत एक चांगलं क्रिकेट आतापर्यंत सातत्यपूर्ण पाहायला मिळतं। अंतिम 3 कोणता संघ पोहोचेल याकडे लक्ष, या अगोदर भावाळे बी आई चामुंडाई असं टायटल देण्यात आलं। गोलंदाज आयुब शेख आपल्या गोलंदाजी मार्कवर टॅप केला जातोय, एक धाव अर्जित केली जाईल, दुसऱ्या धावीसाठी सुद्धा प्रयत्न असतीलच, नो डाऊट अबाउट इट। 2 धावा मिड ऑफच्या क्षेत्रामधून फेकी येते, तत्पूर्वी 2 धावा मिळतील। संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 16। विजयासाठी 42 धावांचा पाठलाग करताना चिंचोटी या टीमला आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 26 धावांची आवश्यकता असेल। 16 धावा फलकावर, पुन्हा एकदा बॉल होता यार, बॉल फेकून झाले ते जवळजवळ 5 बॉलचा खेळ झालाय, 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे। सामना बॅलेन्सिंग आहे, नो डाऊट, एक चांगला सामना रंगेल का, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतील का फलंदाज। यावेळेला जागा बनवली, रूम दिला, कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामधून 1 बाउन्स, चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल, अप्रतिम आदिनाथ लोखंडेच्या बॅटमधून येईल, करारा प्रहार, चेंडू सीमारेषा पार, मेल चौकार 4।
लक्षात असू द्या, विजयासाठी आता मात्र 22 धावेची आवश्यकता, 12 बॉल आणि 22 धावा. संजय लोखंडे पाण्याची व्यवस्था जरूर करतायत, तिथे पाणी नाही तर मेसेज देण्यासाठी मात्र संजय पोहोचलेत. आता इथून जर आपण पाहिलं तर 12 बॉल आणि विजयासाठी 22 धावेची आवश्यकता आहे. घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. बीजेपी मैदान ह्या वेळेला आपण पाहतायत, यंदाच्या वर्षात गुंजलंय खूप अतिशय सुंदर पद्धतीने. आपण पाहू शकाल आयोजन नियोजन ऑल इज वेल. ही स्पर्धा पाहायला मिळते. म्हणतात ना, मातीने एकी बनवली तर वीट बनते, विटेने एकी बनवली तर भिंत बनते, आणि भिंतेने एकी बनवली तर घर बनते. या निर्जीव वस्तू जर एकत्रित येऊन सुंदर घर बनत असेल तर आपण एकत्रित येऊन आई चामुंडाई चषक नवसईच्या मैदानात एक सुंदर क्रिकेट स्पर्धा का भरवायला नको. हेच मात्र प्रत्येकाने खूप चांगली मेहनत घेतली, रात्रंदिवस झटले, कारण स्वप्नात वाघ मारला म्हणून आपण शूर होत नाहीत, आणि स्वप्नात उड्डाण केलं म्हणून आपण विमानात बसलो असं होत नाही. तर त्यासाठी स्वप्न सत्यात साकार करण्याची गरज असते, आणि ती मेहनत घेतली, या मेहनतीला सलाम. आणि या आई चामुंडाई चषक नवसईच्या या संपूर्ण आयोजकांना मानाचा मुजरा असेल. 12 बॉल आणि 22 धावेची आवश्यकता आहे. 11 च्या सरासरीने खेळावं लागेल. 12-22 समीकरण, व्हॉट अ मॅच. चिंचोटी संघाने कासार वडवली संघाला थोडस विचार विनिमय करण्यास भाग पाडलंय. नितीन वैद्य सारखा एक जबरदस्त गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, इथून चेंडू मात्र सरळ निघून जातोय. मोहम्मद वरीकर आपल्याला पाहायला मिळतात, वन ऑफ द बेस्ट विकेट किपर, फिट अँड फाईन म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, आणि एक गोड स्वभावाचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आपण पाहत आहेत. नेहमीच त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल असतेच, कितीही प्रेशर असो क्रिकेटच्या खेळामध्ये, परंतु क्रिकेटमध्ये तुम्ही एन्जॉय करणं हे फार महत्वाचं असतं. 11 बॉल 22. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा कोणताही या वेळेला कॉन्टॅक्ट होत नाहीये, आणि इथून जर आपण पाहिलं तर स्विच इट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय की वाईड आहे की नाही. यस, मात्र या ठिकाणी आपण पाहत आहेत फायर डिलिव्हरी. आता मात्र इथे रिव्ह्यू मिळणार नाही, एक्सटेंड होणार नाही आहे. इथे तुम्ही गमावलेला आहे. संघाची धावसंख्या फलकावर 20 वर जाऊन पोहोचली गेली. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. आता बॉल आहेत 10 आणि 10 बॉलमध्ये 22. 10 बॉल 22 रन्सची गरज. कल्पेश एका साईडला आपण पाहतात, आतापर्यंत खेळपट्टीवर थांबलाय, ज्याच्या बॅटमधून 8 धावा आलेत. पुन्हा एकदा नितीन वैद्य आपल्या गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा मात्र खराब शॉट सिलेक्शन पाहायला मिळतं, परिपूर्णतः सक्तायत. म्हणून मी या खेळाडूचा उल्लेख केला होता जेव्हा तो समोर होता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. मी म्हटलं की या खेळाडूकडे पाहून मात्र असं वाटणार नाही की विकेट मेडनवर यांनी भरपूर टाकलेले आहेत. निर्धाव षटकं भरपूर आपल्याला पाहायला मिळालेत, विकेट हॅट्रिक भरपूर. 6 बॉल 6 धावांची गरज असताना धावा दिलेले नाही आहेत या गोलंदाजाने. भरपूर वेळा मात्र या गोलंदाजाला समालोचन करताना जवळून पाहिलंय. तर एका साईडला कल्पेश या मॅचमध्ये अतिशय सुंदर दमदार आणि शानदार कामगिरी करताना, थोडस मात्र यावेळेला दुखापत होत असताना आपण पाहू शकतायत मिस्टर मोहम्मद वरेकर. मोहम्मद इट्स ओके, पाणी वगैरे हवंय. तर सामन्याला सुरुवात. आता बॉल आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये 22 धावा हे सामन्याचं समीकरण. 3 बॉल लगातार डॉट. सिंगल डबल क्रिकेटमधील बेसिक जे आहे त्यांना विसरलेत कल्पेश आणि नितीन वैद्य, त्याचा पुरेपूर खरपूस या ठिकाणी समाचार घेत असताना डॉटवर डॉट.
पुन्हा एकदा मात्र बॅटची एज घे, चेंडू निघून जाईल, इथे विकेट मिळेल, चौथ्या बॉलवर विकेट. कल्पेश साप्टेचं मात्र खर या वेळेला जरूर आपण पाहू शकतायत, थोडंसं खराब परफॉर्मन्स राहिला या चार बॉलमध्ये. फलंदाज बॅक टू द डगआउट, निराश, हताश, हतबल मनाने गॉन. 8 बॉल 22. मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरडतऱ्याचा, मराठी दणका शिवसेनेचा. तर 2 बॉल डॉट आले तर आदरणीय मिलिंजी काशीनाथकिनी मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराडतारा यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. आता 2 बॉल डॉट आले तर डेफिनेटली मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज मिळेल मिलिंजी काशीनाथकिनी मराठी दणका यांच्या माध्यमातून. प्रत्येकाला मात्र कलागुणांना वाव देण्यासाठी तत्पर असलेलं असं एक अप्रतिम व्यक्तिमत्व पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा बॉलर तयार नितीन वैद्य, 8 बॉल 22 धावा. तो ना चेंडू जर आपण पाहिला तर सरळ चेंडू निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना अजय यादव न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिले 2 षटकांसाठी आपण पाहिलं खूप चांगल्या धावा आल्या होत्या. आधीला एका साईडला मात्र थांबून ठेवलंय, तो त्याच्या डोळ्यासमोर नाट्यमय थरार पाहतोय. ज्या खेळाडूने मात्र खूप चांगला चौकार ठोठावला गेला होता शेवटच्या बॉलवर, त्याच फलंदाजाला मात्र इथे नॉन स्ट्राईक एंडला ठेवलं. म्हणजे जसं निलेश सांबरे बरोबर झालं होतं वालिव संघाबरोबर तसंच झालंय. इथे मात्र आपण पाहतायत 2 क्षेत्ररक्षक पुढे आले. पाहता पाहता 2 धावा येतील का? यस, डेफिनेटली 2 धावा परिपूर्णता पाहायला मिळतील या दुहेरीणी संघाची. धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचली. आता 6 बॉल आणि 20 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 6 बॉल 20 धावा नितीन वैद्य, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर. मयूरजी कुडू आणि विद्यमान सरपंच हितेजी बाडगा साहेब यांच्याकडून आपण पाहू शकतायत. जर महिला कक्षामध्ये एक टप्पा जरी चेंडू मात्र रोकला, जर कॅरी केला तरी सुद्धा 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. म्हणजे इथे मात्र आपण पाहतायत डेफिनेटली ऊर्जा. लगेच कॅमेरामॅन आमच्या कॅमेऱ्यात बंदिस्त करत असताना संपूर्ण महिला वर्गांना, या सर्व नारी शक्तीला सलाम असेल. दैनंदिन जीवनातून आज अमूल्य वेळ काढत मात्र रिलॅक्स या मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. या संपूर्ण रणरागिणींना मानाचा मुजरा असेल आज. नारी शक्ती हे सुद्धा मात्र आपण पाहत आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावत मात्र उतुंग भरारी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक क्षेत्र मात्र आता अग्रेसर करण्यामध्ये माहीर असलेल्या अशा आपण पाहत आहेत रणरागिणी. आज क्रिकेटमध्ये, वुमन्स क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहिलंय अतिशय सुंदर दमदार कामगिरी करताना. मिताली राज पासून तर आपण झुलून गोस्वामी पर्यंत पाहिलं आतापर्यंत. आता मात्र हरमनप्रीत कौर असेल, स्मृती मंदना असेल, ज्या नेतृत्वाखाली आता क्रिकेटर्स घडत असताना पाहायला मिळत आहेत. मॅचच्या दिशेने 6 बॉल 20 ची गरज. ऑफ साईडला फटका तर चांगला आहे. सुशांत मुकादम पुढे सरसावतील 30 यार्ड सर्कल मध्ये. मिड ऑफ चे क्षेत्ररक्षक एकदा वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर चिंचोटी या टीमची 23 या धावसंख्येवर. 5 बॉल आणि 19 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. अजय यादवच्या बॅटमधून सिंगल येते, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण फिल्डिंग पाहायला मिळाली. आधी स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. आता बॉल आहे 4 आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी जवळजवळ जर आपण पाहिलं 18 धावेची आवश्यकता. जर डिरेक्ट महिला कक्षांमध्ये जर चेंडू जर कोणी कॅच टिपला तर 500 रुपये कृपेश पाटील गोट्या यांच्याकडून मात्र हे पारितोषिक लागलं गेलंय. अप्रतिम सरळ बॅटने, प्रसाद तांडेलने गेल्या मॅचमध्ये 6 बॉल 10 धावेची आवश्यकता असताना सक्षम इलेव्हन गोरसे बी टीमला घाम फोडला होता. तोच मात्र गोलंदाज प्रसाद तांडेल आज उत्कृष्ट दर्जाची कामगिरी करतोय. ग्रेट बॉलिंग. बॅटिंग मध्ये मात्र आपण पाहू शकलात विथ द बॅटने तर कामगिरी होत नाही, परंतु मी बॉलिंगने चांगली कामगिरी करेन आणि प्लेइंग इलेव्हन मध्ये जागा डेफिनेटली पक्की करेनच हे दर्शवत असताना गुड बॉलिंग. कैलाश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल टिपा प्रेक्षकांना, फक्त ओनली पब्लिक, फक्त प्रेक्षक असतील, खेळाडू त्यामध्ये कोणताही नसेल. तो भले कोणत्याही संघामध्ये खेळत असेल परंतु त्या खेळाडूला मात्र पारितोषिक नाही आहे. फक्त पारितोषिक असेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल टिपा आणि प्रेक्षणीय कॅचसाठी
₹200 कमाई करा. कृपेश पाटील गोटे यांच्याकडून, त्याचप्रमाणे मिलिंद काशीनाथ किनी मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराड तारा यांच्याकडून ₹200 कॅश प्राईज असेल. म्हणजे एका झेलसाठी ₹400 कमाई. भरपूर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नुकतीच गेल्याच महिन्यामध्ये स्पर्धा पार पाडली मोहनदादा पाटील यांची, द ग्रेट मराठा साहेब चषक, आणि त्यामध्ये एका झेलला तब्बल ₹3,000 लागले होते प्रेक्षकांसाठी. आणि एकाच प्रेक्षकाने दोन झेल टिपल्या आणि तो मालामाल झाला. ₹6,000 एकाच दिवसामध्ये त्याला मिळाले होते. म्हणजे आता प्रेक्षकांसाठी कॅशसाठी खूप मोठ्या प्रमाणात प्राईज सुद्धा असतं, कारण जे दाते असतात ते विचार करतात. लांबून प्रेक्षक वर्ग येतात, भुकेची तमाना बाळगताना क्रिकेट पाहण्यासाठी येतात. आपला गाडी भाडवा, नाश्ता पाणी कसं सोडवायचं हे आपल्या हातामध्ये आहे, आणि त्यासाठी हे दाते उभे राहतात ते प्रेक्षकांच्या पाठीमागे. विकेट मिळते फलंदाज बाद होताना, नितीन वैद्य कोणती चुकी करणार नाही. आणि अशा प्रकारे मात्र विजेत्या संघाला बाय मिळाली होती. अर्थातच इथे डिरेक्ट कासार वडवली संघ तर लगातार 3 चौकार जे आले होते त्याच्यासाठी प्राईज असणार आहे. चिंचोटी संघ हरकत नाही, परंतु तुम्ही चांगला खेळ केला मोठ्या